मोस्ट वॉन्टेड अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा ठाव ठिकाणा लागल्याचं वृत्त आपल्या हाती येते. एक अत्यंत महत्वाची बातमी या बातमीवरती आपण जाऊयात. खूप महत्वाची बातमी या क्षणाला आपल्यापर्यंत पोहोचते. मोस्ट वॉन्टेड अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याचा ठाव ठिकाणा सापडल्याची बातमी आपल्यापर्यंत पोहोचते. पाश्चिमात्य गुप्तहेर संघटनेनं दावा केलेला आहे. कराचीमधल्या पॉश अशा क्लिफ्टन भागात दाऊद लपल्याचं वृत्त आहे. अजित मांढरे आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर आहेत. अजित, काय अधिक माहिती? अत्यंत महत्वाची बातमी भारताकरता ही. नक्कीच अजित, जसं पाकिस्तान वारंवार बोलतंय की दाऊद त्यांच्याकडे नाहीये, त्यांचा खोटाडेपणा पुन्हा एकदा उघड झालेला आहे. जी इंटेलिजन्स ब्युरो जे आहेत युएसचे आहे, त्यांनी ही टेप बाहेर काढलेली आहे. न्यूज मोबाईल डॉट इन या वेबसाईटने ही जी टेप आहे ती प्रसारित केली आहे. त्यांनी त्यामध्ये स्पष्टपणे दाऊद रिअल स्टेट जे आहेत, जे मोठे रिअल स्टेट आहेत, त्यांच्याशी बोलतोय. हा सर्वात जो मुद्दा आहे तो भारताशी कुठे ना कुठे कनेक्टेड आहे, कारण का दाऊद भारताचा मोस्ट वॉन्टेड आहे. त्याचबरोबर दाऊदच्या जे रिअल स्टेट आहे त्यांच्या मार्फत भारतामध्ये कसा पैसा गुंतवतो आणि त्याने कोणाकडे पैसा गुंतवलेला आहे, त्याला कसे पैसे परत पाहिजेत, याचा तो वाद घालताना तो ती एक टेप आहे. आणि या टेपमध्ये संपूर्णपणे दाऊदने स्पष्ट केलेलं आहे की त्याने जे पैसे गुंतवलेले आहेत त्या संदर्भात त्याला रिटर्न्स पाहिजे आहेत, आणखीन त्याला पैसे गुंतवायचा आहे, त्याला जितका पैसा मिळेल तितकी त्याची सिक्युरिटी वाढेल. सर्वात महत्वाचं म्हणजे त्या टेपमध्ये स्वतः दाऊद सांगतोय की मी क्लिंटन जो पॉश एरिया आहे कराची, ज्या ठिकाणी आयएसआय असेल किंवा पाकिस्तानची मिलिटरी असेल, त्यांचा पूर्णपणे घेरा असतो. पाकिस्तानचे अनेक मोठे मोठे डेलिगेट्स किंवा मोठमोठ्या व्यक्ती जे उद्योगपती येते त्या क्लिंटन सारख्या कराचीचा जो भाग आहे, पॉश भाग आहे, त्या भागात राहतात. आणि त्यांनी दाऊदने स्पष्ट केलेले आहेत, जे रिअल स्टेट एजंट जे आहेत त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की त्यांनी दाऊदने भारतासह युएस असेल, त्यानंतर युके असेल, अशा मोठमोठ्या जे मोठमोठे जे रिअल स्टेट आहेत आणि मोठमोठे सिटी आहेत त्या ठिकाणी त्यांनी कसा पैसा लावलेला आहे आणि त्या ठिकाणी त्याला अजून कसा पैसा लावायचा आहे आणि कशा पद्धतीनं तो लोकांना धमकवतोय. जे रिअल स्टेट जे आहेत त्यांना धमकवून कशा पद्धतीनं तुम्हाला जितके पैसे लागतील, कुठल्या जागा तुम्हाला घ्यायच्या आहेत, किती पैसे लागतील मी देतो, मला सगळा पूर्ण व्यवहार माझा क्लिअर पाहिजे, मला माझे पैसे पाहिजेत, या पद्धतीनं दाऊदचे जे रिअल स्टेट एजंट आहेत त्यांच्याशी बोलत आहे. दाऊदची जी टेप आहे या दिवसात, जसं आपल्याला माहिती आहे की याच्या आधी एक टेप इंटेलिजन्स ब्युरोने बाहेर काढली होती, तो आवाज आणि हा आवाज मॅच झाल्याचं ही जी संस्था आहे या संस्थेने सांगितलेलं आहे. ज्या पद्धतीने आपण बघतोय पाकिस्तान वारंवार म्हणतं की दाऊद आमच्याकडे नाहीये, दाऊद आणि दाऊदने पाकिस्तान सोडलेला आहे, पण दाऊदचा आणि पाकिस्तानचा खोटाडेपणा पुन्हा एकदा स्पष्ट झालेला आहे. आपल्याला एक माहिती सांगतो, जी माहिती गेली अनेक दिवस चर्चेमध्ये होती, अनेक आयपीएस अधिकारी आहेत मुंबईतले, त्यांनी माहिती दाबून दिली होती. त्यांचं म्हणणं आहे की जोपर्यंत आमच्या हातात पुरावे लागत नाही तोपर्यंत आम्ही या गोष्टी पूर्ण करू शकत नाही. ती म्हणजे दाऊदचा ठाव ठिकाणा हा त्या ठिकाणी आहे. मुंबईच्या इंटेलिजन्स ब्युरोला देखील माहिती होतं, पण त्यांच्याकडे तोच पुरावे हातात लागत नव्हते. आणि ती या पुराव्यानंतर आता काय नेमकी कारवाई सुरक्षा यंत्रणा गुप्तरची यंत्रणा करणार, कशा पद्धतीनं या सगळ्याचा आणखी पळमळ खोदून काढणार, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. धन्यवाद अजित या माहिती करता. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.